पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामध्ये एक लाख रुपयांची लाच घेताना या विभागातील ट्रेडर क्लार्कला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडले या घटनेनंतर अजित गव्हाणे यांनी पत्रक काढून महापालिकेतील भ्रष्टाचारावर आणि भाजपच्या कारभारावर प्रहार केला अजित गव्हाणे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय भाजपच्या काळात खंडणीखोरी लाचखोरी आणि भ्रष्टाचार मुळापर्यंत धुसला गेल्या पाच वर्षात ज्या पद्धतीने भ्रष्ट कारभार झालाय त्याच पद्धतीने प्रशासकीय राजवटीतही कारभार सुरू आहे राज्यात भाजपची सत्ता असल्याने प्रशासकावर भाजपच्या स्थानिक नेत्यांचा अंकुश आहे त्यातून आपल्याला हवी तशी कामं करून घेण्यासाठी भ्रष्टाचाराला खत पाणी घातलं जात आहे पाणीपुरवठा विभागात आज जी कारवाई झाली ती केवळ हिमनगाचं टोक आहे शेकडो कोटींच्या निविदा फुगवण्यात आल्या असून निश्चित दरापेक्षा अधिक रकमेने काम दिलं जातं जे ठेकेदार प्रामाणिकपणे काम करू पाहतात त्यांना दमबाजी करून बाजूला केलं जात आहे त्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून निविदा ही आपल्या हस्तकांना देण्याचा प्रकार भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून सुरू आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाणीपुरवठा विभागातील कारवाईत सापडलेल्या लिपिकासह अधिकाऱ्यांची कसून चौकशी केल्यास मोठे मासे कळायला लागतील केवळ कारवाईचा फोर्स न करता दोषी वरिष्ठ अधिकारी आणि त्यांना राजकीय पाठबळ देणाऱ्या लोकांपर्यंतचे धागेदोरे शोधल्यास सत्य बाहेर येईल त्यामुळे लाचलुस्पद प्रतिबंधक विभागाने मोठ्या मासापर्यंत आपल्या तपासाची सूत्र नेल्यास महापालिकेतील भ्रष्टाचाराला अंकुश मिळेल तसेच सत्यही बाहेर येईल असंही या, या पत्रात गवाणे यांनी म्हटलं प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड